दादा, तुम्हीच एकीकडे सांगताय की या खासदारांनी काहीच केलं नाही, परंतु आम्ही माध्यमांनी पाहिलं आहे की ज्या पद्धतीने कांदा निर्यातीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या हमी भावाचा प्रश्न असेल, असंख्य प्रश्न होते, त्यावेळेला खासदार अमोल कोल्हेंनी अक्षरशः गळ्यात कांद्याची माळ घातली, आक्रोश मोर्चा काढला, आणि तुम्ही एकीकडे म्हणताय की त्यांनी काहीच केलं नाही. मला सांगायचं, पुन्हा हा नाटककार आहे, अभिनयकार आहे. बरं, त्याला कळलं की आता आपल्याला उभं राहायचं आहे. शेवटच्या 3 महिन्यामध्ये त्यानं कांदा सुचला. बरं, आता 3 महिन्याचा नुसता कांदा 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 विषय सांगायला काय आहे? मी 5 वर्षात काय केलं आहे काय सांगणार? काहीच नाही आहे. की बाबा, मी इथं हा निधी टाकला, तिथं तो निधी टाकला, मी ह्या गावाला गावभेट दौऱ्याला गेलो, तिथं खासदार आपल्या दारी दौऱ्याला गेलो, काही नाही ना. किंवा जनता दरबार घेतला, काही नाही. मग आता सांगायचं काय? कुठल्या तोंडानं लोकांकडे जायचं? मग शेतकऱ्यांच्या भावनेनं हात घालायचा, कांद्याचा भाव, कांद्याचा भाव, माळ घालायची. ही सगळी प्रक्रिया फक्त त्यांची गेल्या 3 ते 4 महिन्यातली आहे. निवडणुकीच्या तोंडावरती 4 महिन्यापूर्वी त्यांनी कधी कांद्याचं आंदोलन केलं, त्यांनी कधी कांद्याचा बद्दल आवाज उठवला, त्यांचे जे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 26 भाषणं आहेत लोकसभेमध्ये. एकदाच कांद्याचा प्रश्न घेतला, मी 2 वेळा घेतला. हे नुसतं बोलाचीच कडी बोलाचाच भात अशा प्रकारचं दाखवणं. आणि आज मला सांगा, नुसते प्रश्न उपस्थित करणं म्हणजे बाजू घेणं होतं का? कांद्याला भाव नाही, ही महागाई, पेट्रोलची महागाई, डिझेलची महागाई, अरे हे विषय तर कायमच महागाईचे असतात. ही महागाई आजची नाही, कायमच आहे, निरंतर प्रक्रिया आहे महागाईची. मग तुम्ही त्याच्यावर कुठेतरी शेतकऱ्यांना साथ घालायची, भावनिक साथ घालायची, हे धंदे फक्त नाटकामध्ये सिनेमामध्ये होतात. प्रत्यक्षामध्ये लोकांना माहिती आहे, आज मोदी सरकारनं 1 लाख टन कांद्याच्या निर्यातबंदी उठवली. कारण आम्ही गुजरातचा कांदा जाणार तो वेगळा, त्याच्या व्यतिरिक्त नवीन 1 लाख टन तो मांडलाच जात नाही, लोक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्याच जात नाही. आज सकाळची झालेली घोषणा, आज सकाळची झालेली घोषणा आहे. शेतकऱ्यांच्या हिताची योजना आम्ही, एकनाथभाई शिंदे असतील किंवा राज्य सरकार यांच्या माध्यमातून, मी स्वतः आम्ही काही प्रश्न मांडले राज्याकडं, राज्याने केंद्राकडं मांडले, केंद्राला ते पटलं आणि केंद्रानं कांद्याची निर्यातबंदी उठवली. ह्यांच्यामुळं नाही, हे नुसते प्रश्न उपस्थित करतात, सोल्युशन काही नाही. आमच्याकडं प्रश्न पण उपस्थित करतो आणि त्याचा तोडगा काढण्याची क्षमता पण आमच्याकडं आहे. तोच तोडगा आज आम्ही काढला आणि 1 लाख टन कांद्याची निर्यातबंदी उठवली.